रावेर आणि यावल तालुक्यात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता फैजपूर उपविभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलक, रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एनडी महाजन व रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी जनतेला कोरोना रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे. पाहूयात त्यांनी केलेलं हे आवाहन. सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे कोविड-19 दुसरी लाटचा प्रकोप चालू आहे. त्याच्याशी लढण्यासाठी आपण इथे DCHC सेंटर ग्रामीण रुग्णालयाला, जिथे ऑक्सिजन पाईपलाईनची सुविधा आहे, आणि तडवी कॉलनीमध्ये एक CCC सेंटर सुरू केलेलं आहे कोविड रुग्णांना भरती करण्यासाठी आणि तिथे उपचार देण्यासाठी त्यांना. तर आपल्याकडे पेशंट खूप वाढत आहेत दररोजच्या दररोज, म्हणजे जवळजवळ आपले 10%च्या आसपास पॉझिटिव्हिटी रेट आहे. 8 ते 10%, म्हणजे 100 पेशंटची जर टेस्ट केली तर 8 ते 10 लोक आपल्याकडे पॉझिटिव्ह येत आहेत. हा रेट जास्त आहे आणि त्यातल्या त्यात सिरियस रुग्णांचं प्रमाण पण वाढतं आहे. आपल्याकडे 30 कॅपॅसिटी असताना DCHCला आपल्याकडे आत्ता 39 पेशंट ॲडमिट आहेत ऑक्सिजनसाठी, म्हणजे प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज आहे. तरीही परिस्थिती म्हणजे गंभीरच आहे, याच्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दुर्दैवाने 10 ते 20% लोकांना ऑक्सिजन लेवल कमी होऊन खूप त्रास होतो आणि मृत्यू पण होत आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची संख्या पाहता आपण सर्वांनी घरी राहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रशासन आपल्या घरी येऊन सर्वे करत आहे. या सर्वेक्षणात योग्य व अचूक माहिती आपण सर्वांनी द्यावी अशी मी आवाहन करत आहे. धन्यवाद. मी आवाहन करू इच्छितो की सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ह्या आजारामध्ये मृत्यूचं प्रमाणसुद्धा वाढत आहे. त्यामुळे माझी सर्व जनतेस विनंती आहे की सर्वांनी सोशल डिस्टन्सचं पालन केलंच पाहिजे, मास्क नेहमी वापरला पाहिजे, सॅनिटाईजचा वापर केला पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाणे टाळलेच पाहिजे, आपल्या घरातच जास्तीत जास्त राहिलं पाहिजे. सर सलामत तो पगडी 50 ह्या मनीचा वापर केला पाहिजे. कोरोना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ह्या सर्व नियमांचं पालन जनतेने केलंच पाहिजे अशी माझी कडकडीची सर्व जनतेस विनंती आहे. संतोष कोसोदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जळगाव.